नमस्कार नमस्कार प्रतीक्षा चारावाल तडका या यूट्यूब चॅनल वर तुम्हा मंडळींचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर मग मजेत ना, मजेतच राहा बर का. आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी मस्त चमचमीत स्पेशल आणि झणझणीत हिरव्या मसाल्याच्या वाटणातील सुक्क चिकन. चला तर मग बघूया. हिरव्या मसाल्याच्या वाटणातील सुक्क चिकन करण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. दोन चमचे दही घेतलेलं आहे. थोडीशी हळद घेतलेली आहे मी इथे. चार मिरी घेतलेली आहे. दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत. चार लवंगा घेतलेले आहेत. मीठ घेतलेलं आहे आणि तेल लागणार आहे आपल्याला. हिरव्या मसाल्याच्या वाटण्यासाठी लागणारं साहित्य आहे. इथे मी एक कांडी लसूण सोलून घेतलेलं आहे. एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. थोडासा पुदिना घेतलेला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे मुठभर. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आवडीनुसार. हे आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. चिकन मॅरिनेट करण्यासाठी मी इथे त्यामध्ये दही घालून घेते. आलं लसूण पेस्ट टाकते. हळद टाकते. त्याचबरोबर अगदी थोडस मीठ टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. जर दही नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू पिळून टाकला तरी चालेल. आता हे आपण 15 मिनिटांसाठी झाकून ठेवून देऊ. 15 मिनिटं झालेली आहेत. आता यामध्ये आपण 2 चमचे धने पावडर टाकून घेऊ. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. फोडणी देण्यासाठी मी कुकरमध्ये थोडं तेल टाकून घेते. आता यामध्ये मी दालचिनी लवंग आणि मिरी घालून घेते. मी कांदा टाकते. कांदा आपण गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजला आहे. आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेऊ. थोडस मिक्स करून घेऊ. त्यामध्ये आता आपण हे चिकन घालून घेऊ. मिक्स करून घ्यायचं आहे आपण. आता यामध्ये मी गरम पाणी घालून घेणार आहे. आता यामध्ये मी थोडस मीठ घालून घेते. पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते याला. कुकरला आता मी झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या करून घेते. पाहूया, छान शिजलेलं आहे. आता आपण फोडणी द्यायला सुरुवात. मी थोडस तेल टाकून घेते. यामध्ये अगदी थोडीशी हळद टाकून घेते. आता यामध्ये मी वाटलेला हिरवा मसाला घालून घेते. मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक व शेअर करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आपला मसाला छान परतून झालेला आहे. आता मी यामध्ये शिजलेलं चिकन घालून घेते. आता हे मी मिक्स करून घेते. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेते. मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं. आपण पहिल्यांदा मीठ टाकून घेतलेलं आहे. तीन ते चार मिनिटे झालेली आहेत. आपलं सुक्क चिकन
हिरव्या वाटणातील मसाल्याचं तयार आहे। आपलं हिरव्या मसाल्याच्या वाटणातील सुक्कं चिकन तयार आहे, झणझणीत चमचमीत। तुम्ही नक्की करून बघा। भेटूया पुढील रेसिपी घेऊन प्रतीक्षाचा रॉयल तडका या यूट्यूब चॅनलवर। धन्यवाद।